नमस्कार, मी केतकी जोशी। वाचाल तर वाचालच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तुम्हा सगळ्यांना, म्हणजेच फक्त महिला प्रेक्षकांनाच नाही तर सगळ्यांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण हा एपिसोड सुरू करतोय। महिला दिन म्हटलं की स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण याबद्दल हजार वेळा बोललं जातं, पण स्त्री म्हणजे नेमकं काय हे खूप वेळा कमी बोललं जातं, ते जाणूनही खूप कमी वेळा घेतलं जातं। स्त्री म्हणजे दुय्यम, सेकंड सेक्स असं नेहमीच म्हटलं जातं, पण सेकंड सेक्स या बिरुदावलीमागचा इतिहास काय आहे, असं का समजलं जातं हे नेमकेपणानं सांगणारं आणि स्त्रीच्या स्त्रीत्वाचा अचूक वेध घेणारं पुस्तक म्हणजे द सेकंड सेक्स। आणि या पुस्तकाचाच अनुवाद केलाय करुणा गोखले यांनी। महिला दिनाच्या निमित्तानं आपण स्त्रीला सिमॉनच्या नजरेतून समजून घेणार आहोत आणि त्याचसाठी करुणा गोखले आपल्यासोबत आहेत। खूप खूप स्वागत आहे तुमचं वाचाल तर वाचालमध्ये। आम्हाला या पुस्तकाबद्दल तर समजून घ्यायचंच आहे, पण स्त्रीवादी चळवळ जी आहे आणि स्त्री म्हणजे नेमकं काय आहे हे देखील तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। स्त्री म्हणजे नेमकं काय, तिला सेकंड सेक्स का समजलं गेलं याचा वेध घेणारं पुस्तक सिमॉनचं द सेकंड सेक्स। या पुस्तकानं जगभरातल्या स्त्रीवादी चळवळीला एक वेगळं वळण दिलं। स्त्री जन्मत नाही तर घडवली जाते, वरवर अगदी साधं वाटणार हे वाक्य, पण त्यात दडलेला सिद्धांत मांडला सिमॉन द बोवान। द सेकंड सेक्स या पुस्तकातून स्त्रीत्वाचा तिनं अचूक वेध घेतला। स्त्री असणं म्हणजे काय याचा शोध घेत घेत ही नामवंत लेखिका 2 वर्ष स्त्रियांच्या मानसिक, सामाजिक, राजकीय इतिहासाचा अभ्यास करत होती। हा इतिहास द सेकंड सेक्स या ग्रंथाच्या रूपात सिमोननं 1946 साली लोकांसमोर ठेवला। द सेकंड सेक्स पुस्तकाच्या निमित्तानं सिमोनला स्त्रियांचं आयुष्य जवळून पाहण्याची संधी मिळाली। हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर स्त्रियांच्या लढ्याचं वैचारिक नेतृत्व तिच्या नकळत तिला बहाल केलं गेलं। हा ग्रंथ वाचून युरोप आणि अमेरिकेतलं स्त्रीचं आत्मभान जागृत झालं। अमेरिकेत सेकंड सेक्सचा इंग्रजी अनुवाद 1953 साली प्रकाशित झाला। त्यानंतर जगातल्या अनेक भाषांमध्ये द सेकंड सेक्सचे अनुवाद अजूनही सुरूच आहेत। मराठीत हा अनुवाद प्रकाशित केला तो पद्मगंधा प्रकाशनानं। स्त्री विषयाच्या अभ्यासक करुणा गोखले यांनी हा अनुवाद केलाय। भाषा, प्रांत, धर्म, जात या पलीकडे सर्व स्तरातल्या स्त्रीला समजून घेण्यासाठी या पुस्तकाची मदत होते। म्हणूनच 60 वर्षांनंतरही हे पुस्तक केवळ स्त्रियाच नाही तर पुरुषांनाही एक नवी दृष्टी देतं। आणि आपण याच पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत करुणा गोखले आहेत। सगळ्यात सुरुवातीला हे जे पुस्तक आहे यांनी संपूर्ण जगभरातल्या स्त्रीवादी चळवळीचा एक प्रवाह जो होता तो बदलला। बायबल समजलं गेलं या पुस्तकाला। स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते असं सिमॉनने म्हटलं होतं। या पुस्तकामागची पार्श्वभूमी काय आणि तुम्हाला अनुवाद का करावा असा वाटला? सिमॉनचं हे पुस्तक आहे ते तिने 1949 साली लिहिलं, आणि ते लिहिलं त्यावेळी तिला खरं अजिबात असं वाटत नव्हतं की आपण काहीतरी स्त्रीविषयी लिहावं। खरं तर त्यावेळी ती ऑलरेडी एक प्रथितयश लेखिका म्हणून प्रसिद्ध होती फ्रान्समध्ये, आणि एक दिवशी तिचा एका महत्त्वाच्या कादंबरीचं लेखन पूर्ण करून ती एका कॅफेत बसली होती आणि काहीतरी इच्छा होती तिला खूप काहीतरी छान लिहावं अशी, त्यामुळे कागद पेन समोर होता पण तिला अजिबात सुचत नव्हतं की काय लिहावं। तर नेमकं त्याचवेळी तिचा एक स्नेही तिच्या समोरून असा गेला आणि म्हणाला काय गं काय चाललंय, तर ती म्हणाली अरे काहीतरी लिहायचं पण सुचत नाही आहे। तर मग तो म्हणाला की काहीच सुचत नाही तर स्वतःविषयीच लिही। तर तिला ते जरा विचित्र वाटलं पण ती म्हणाली ठीक आहे आपण प्रयत्न करून पाहूया स्वतःविषयीच लिहायचा। तर पण मग ती पहिल्याच वाक्याला अडली की मी सिमोन दी बोवा, मग माझी लगेच दुसरी ओळख काय, तर तिच्या लक्षात आलं की मी एक बाई आहे आणि तिथे ती अडली। मग मी बाई आहे म्हणजे मग आता मला बाईविषयी लिहायला पाहिजे की सिमोन विषयी लिहायला पाहिजे की सिमोन आणि बाई काहीतरी वेगळं आहे हे काही तिला समजेना। मग तिचा जो स्नेही होता सार्त्र, जॉ पॉल सार्त्र, त्याच्याकडे तिने हे जरा याचा उल्लेख केला। तर सार्त्र म्हणाला की मला फार महत्त्वाचं वाटतं की तू एक बाई आहेस, तर ती म्हणाली माझ्या काही कधी एवढं लक्षात नव्हतं आलं की मी बाई आहे म्हणजे काहीतरी वेगळी आहे। तर तो म्हणाला नाही पण तू जर मुलगा असतीस तर तुझ्या आईवडिलांनी तुला वेगळं वाढवलं असतं आणि तू मुलगी आहेस म्हणून तुला एका वेगळ्या प्रकारे आयुष्य जगावं लागतं ह्याचा तू जरा विचार कर। आणि मग त्या क्षणी तिला जाणवलं की अरे मी स्वतःला जरी बाई म्हणून काही वेगळं समजत नसले तरी समाज माझ्याकडे बाई म्हणून बघतोय, याचा अर्थ सर्वच बायकांकडे समाज बाई म्हणून काहीतरी वेगळ्या नजरेने बघत असणार। आणि मग त्या दिवशी तिने ठरवलं की नाही आपण बाईपणाचा वेध घ्यायचा समाजातल्या, आणि मग तिने जवळजवळ 2-2.5 वर्ष खूप त्याच्यावरती संशोधन केलं, खूप वेगवेगळी वाचनालयं, ग्रंथालयं, पालथी घेतली आणि त्याच्यामधनं हा सेकंड सेक्स हा ग्रंथ तयार झाला।
या पुस्तकात जसं तुम्ही म्हटलं तसं बाईपणाचा वेध घेतला गेलेला आहे. फक्त तिच्या मानसिक अवस्थेविषयी नाही बोललं गेलेलं, तर तिच्या शरीरात होणारे बदल, तिच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे टप्पे याविषयी सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. काय काय वैशिष्ट्य सांगाल या पुस्तकाची? मला असं वाटतं या पुस्तकाच्या बाबतीत वर्णन असं करतात की जसं महाभारताच्या बाबतीत आपण म्हणतो की व्यासोच्चिष्टम जगत सर्वम, व्यासाने सगळंच काही म्हणून ठेवलंय, तसं सिमोनच्या या ग्रंथाविषयी बरीच वर्षाचं म्हणत होते की स्त्रीविषयी जे जे काय म्हणण्यासारखं आहे ते सगळंच सिमोनने म्हणून ठेवलंय. म्हणजे काय? तर स्त्रीचं शरीर घेऊन जगणं म्हणजे काय? स्त्रीचं शरीर घेऊन समाज तिच्यावर कशा प्रकारचं आयुष्य जगायची सक्ती करतो ते, नंतर स्त्री विविध टप्प्यांमधनं जी जाते की तिला ती ऋतुस्नात होते, मग तिचा विवाह होतो, मग तिच्यावर तिला मातृत्व प्राप्त होतं, त्याच्यानंतर ती एक प्रौढा म्हणून जगते, आधी एक कुमारिका म्हणून जगलेली असते, प्रौढा म्हणून जगते आणि मग नंतर वृद्धा होते ती. हे सर्व तिच्या आयुष्याचे टप्पे असतात. ते आयुष्याचे टप्पे आपापल्या परीने अवघड पण असतात आणि त्याच्यात ती कसा मार्ग काढते ह्याचंही तिने सेकंड सेक्समध्ये फार छान वेध घेतला आहे. त्याच्यानंतर तिने प्राणी जगतावरती खूप अभ्यास केला की स्त्री ही मनुष्य प्राण्याची जरी मादी असली तरी, म्हणजे ती स्त्री जरी असली तरी ती मनुष्य प्राण्याची का होईना पण मादी आहे. मग मादी असणं म्हणजे काय? कारण की मनुष्य प्राण्यामध्ये मादी असणं ह्याचं फारच मोठं एक काहीतरी प्रचंड अवडंबर माजलेलं आहे किंवा ते अवघड होऊन बसलंय. मग प्राणी जगतात मादी कशी जगते, तिचं विधिलिखित काय असतं एक प्राणी म्हणून, आणि मग स्त्रीचं मनुष्य प्राण्याची मादी म्हणून विधिलिखित काय असतं, त्याच्यात तिचा स्वतःची भूमिका काय असते, स्वतःचं तिचं म्हणणं काय असतं आणि समाज तिच्यावरती मादी म्हणून काय काय लागतो, या सगळ्याचा तिने वेध घेतला. हे घेता घेताच तिने मानसशास्त्राचा दृष्टीने मादी किंवा मनुष्य प्राण्याची मादी आणि स्त्री ह्याचा अभ्यास कसा केलेला आहे, फ्रॉइडनी ॲडलरनी त्या काळचे जे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते त्याचाही तिने खूप विचार केला. त्याचबरोबर जे महत्त्वाचे साहित्यिक होते युरोपातले, त्या साहित्यिकांनी आपापल्या कलाकृतींमध्ये स्त्रीकडे कसं बघितलेलं आहे किंवा एक आदर्श स्त्रीत्वाची चौकट कशी त्यांनी तयार केली हे पण या पुस्तकात म्हटलेलं आहे. सिमोनने या पुस्तकामध्ये एक सैद्धांतिक मांडणी केली आहे की स्त्री दुय्यम का झाली, इतिहासाच्या कालखंडामध्ये कधी तिच्या वाट्याला दुय्यमत्व यायला लागलं, त्याच्यामागची राजकीय आर्थिक कारणं काय होती, नंतर स्त्री दुय्यम झाल्यामुळे तिच्या स्वभावामध्ये काय वैशिष्ट्य निर्माण झाली, किंवा पुरुषाच्याही स्वभावामध्ये स्त्री दुय्यम झाल्यामुळे पुरुष प्रधानतेमुळे स्त्री पुरुषाच्या स्वभावात काय वैशिष्ट्य आली, या सगळ्याची एक अतिशय सविस्तर सखोल सैद्धांतिक मांडणी तिने या पुस्तकात केल्यामुळे 50 वर्षानंतर किंवा आणखीन 100 वर्षानंतर सुद्धा एक पायाभूत ग्रंथ म्हणून सिमोनच्या पुस्तकाचं महत्त्व राहणारच आहे. कारण की त्याच्यातनं स्त्रीचं भागधेय आत्तापर्यंत असं का होतं हे आपल्याला कळतं. आता पुढची पिढी ही नेहमी आधीच्या पिढीच्या खांद्यावरती बसून जग बघत असते आणि त्यामुळे अर्थातच त्याचा दृष्टीचा टापू खूप विस्तारत असतो, पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला कोणाच्या तरी खांद्यावर बसावं लागतं. त्यामुळे सिमोनचं महत्त्व हे नक्की राहणार सेकंड सेक्सचं. नक्कीच हे महत्त्वच आम्हाला आणखी सुद्धा जाणून घ्यायचं आणि काय काय वैशिष्ट्य आहेत या पुस्तकाची आणि या पुस्तकाने कसा बदल घडवला हे देखील जाणून घ्यायचं आहे. पण वाचाल तर वाचालमध्ये एक ब्रेक घेऊन परत येऊयात. आपण वाचाल तर वाचालमध्ये आज द सेकंड सेक्स या पुस्तकाबद्दल जाणून घेतोय. करुणा गोखले आपल्यासोबत आहेत. सिमोनने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यानंतर ते अनेक पुस्तकं त्यानंतरही आली, पण अशा प्रकारचं हे पहिलंच पुस्तक होतं. सिमोनबद्दल काय सांगाल आम्हाला? ती कोण होती आणि तिचा या संपूर्ण चळवळीशी काय संबंध होता का? सिमोन फ्रेंच होती, अर्थातच पॅरिसमध्ये राहत होती. एका सुखवस्तू वकिलाची मुलगी होती, पण कालांतराने तिच्या वडिलांचा बराच पैसा गेला आणि मग ती सर्वसामान्य आयुष्य जगायला लागली. आता खरं तर सिमोनचं नाव हे सेकंड सेक्सशी जोडलं जातं, त्यामुळे खूप वेळा होतं असं की बऱ्याच वेळा तिने इतर काही पुस्तकं लिहिली आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही, पण खरं तर ती गोंकूर अवॉर्ड विनर आहे. म्हणजे जसं भारतात ज्ञानपीठ अवॉर्ड सर्वोच्च समजलं जातं, तसं फ्रान्समध्ये ते अवॉर्ड सर्वोच्च समजलं जातं आणि त्याचं तिला पारितोषिक मिळालेलं आहे. आणि सेकंड सेक्स लिहिण्याच्या आधी तिने 4 महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या कादंबऱ्यांमुळे तिचं नाव खूप झालेलं होतं. ती स्वतः फिलॉसॉफीची विद्यार्थिनी होती, त्याच्यानंतर तिला तत्वज्ञानात रस आल्यामुळे तिने त्याच्यातच पुढे उच्च शिक्षण घेतलं. पॅरिसमधलं अत्यंत महत्त्वाचं जे विद्यापीठ आहे सर्बोन विद्यापीठ, जिथे सार्त्र पण होता जॉपल सार्त्र, त्याच विद्यापीठामध्ये ती पण शिकली आणि तिने आयुष्यभर खरं तर विज्ञान तत्वज्ञान शिकवलं विज्ञान नाही. आणि तिचं नाव जरी आता स्त्रीवादाशी जोडलं गेलं असलं तरी तिने कधीही स्वतःला स्त्रीवादी म्हणून घेतलेलं नव्हतं या पुस्तकाच्या, त्याच्यानंतर अर्थातच तिने ते स्वतःचं मत बदललं.
ती कुठच्याही महिला संघटनेची अगदी ज्याला म्हणतात चाराण्याची सभासद तशी पण ती कधी नव्हती. आणि आपण स्त्रीविषयी काही लिहावं असंही तिचा कधीही आयुष्यात हेतू नव्हता. तिचा आयुष्याचं मुख्य जीवित कार्य हे तत्वज्ञानाचा अभ्यास करायचा आणि तत्वज्ञान शिकवायचं हेच होतं. आणि कवी म्हटलं जसं अगदी सुरुवातीला आपण सांगितलं की ती अपघातानी स्त्री स्वतःविषयी लिहायला लागली आणि मग स्त्रियांविषयी लिहायला लागली. आणि कुठच्याही महिला चळवळीमध्ये तिने भाग घेतलेला नव्हता. पण एकदा सेकंड सेक्स बाहेर आलं आणि मग तिच्यावरती स्त्रीवादी लेखिका असा शिक्का बसला. त्याच्याबद्दल अर्थात तिला काही वैषम्य नव्हतं, पण एक एक प्रकारे तिच्यावरती स्त्रीवादी असणं हे लादलं गेलं. अर्थात काही वर्षांनी तिने स्वतःच कबूल केलं की आता मला स्वतःला स्त्रीवादी म्हणून घेण्यात काही गैर वाटत नाही. मग ती एका महिला संघटनेची कार्यकर्ती पण झाली आणि तिने नकळत तिच्याकडे आलेली जी धुरा होती स्त्री चळवळ पुढे नेण्याची किंवा स्त्रियांसाठी काम करण्याची ती तिने नंतर स्वेच्छेने पत्करली आणि फार चांगल्या प्रकारे निभवली. जसं आपण बोलतोय हे पुस्तक ज्या वेळेला आलं अगदी वेगळ्या प्रकारचं त्यावेळेला हे पुस्तक होतं. 50च्या दशकामध्ये खूप प्रस्थापित जे काही होतं त्या सगळ्याला हे धक्का देणारं ठरलं असेल पुस्तक. काय काय बदल झाले या पुस्तकानंतर संपूर्ण जगभरामध्ये किंवा स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये स्त्रीच्या प्रतिमेमध्ये? मला असं वाटतं मी ते बदल तर सांगतेच, पण या पुस्तकावरच्या प्रतिक्रिया स्वतः फार बोलक्या होत्या, त्या स्व थोड्याशा रंजक आहेत त्या. म्हणून मला सांगाव्याशा वाटतात की जेव्हा हे प्रसिद्ध झालं पुस्तक त्यावेळी मी म्हटलं तसं ती प्रथित यश लेखिका होती, त्यामुळे ती काय नवल लिहिते याच्याविषयी उत्सुकता होती. आणि पुस्तक बाहेर आल्यानंतर एका आठवड्याच्या आत 22,000 तिच्या प्रति खपल्या. फक्त 2-3 काही पॅरिसमधल्या वृत्तपत्रांनी त्या पुस्तकाचं विश्लेषण करून त्याचं कौतुक केलं, पण तिला प्रचंड शिव्यांचा भडीमार तिच्यावरती सुरू झाला आणि हे पुस्तक फार अश्लील आहे अशी एक टीका तिच्यावरती व्हायला लागली. आणि त्याचं तिला फार आश्चर्य वाटलं. बहुतेक कारण असं असावं की त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या देहाचं वर्णन शास्त्रीय दृष्टीने आहे, पण ते सुद्धा बहुतेक लोकांना वाचवलं नाही. त्याच्यानंतर आणखीन एक प्रतिक्रिया अशी होती की बऱ्याचशा पुरुषांची की आम्ही स्त्रीमुंच असं काय वाकडं केलं होतं की तिने असं पुस्तक लिहावं. म्हणजे खूपसं ती जे पुरुष प्रधानता किंवा स्त्रीचं दुय्यमत्व हे एक सामाजिक वास्तव किंवा एक ऐतिहासिक घटित म्हणून लिहित होती, ते लोकांनी वैयक्तिक पातळीवरती घेतलं आणि तिचे बरेचसे चांगले मित्र दुरावले तिला. म्हणजे अल्बर्ट कामूसारखा मित्र होता, तो सुद्धा म्हणाला की तुम्हाला फार हास्यास्पद करून टाकलंस हे पुस्तक लिहून. नंतर स्त्रियांची सुद्धा जरा प्रतिकूल टीका सुरुवातीला आली होती की सिमोनने फारच स्त्रियांना दूषणं दिली आहेत, त्या फारच अगदी दिकम्य आहेत का काय असं वाटतं, आमच्यात काहीच कर्तृत्व नाही का स्त्रियांमध्ये वगैरे, अशी पण टीका झाली. पण त्याच्यानंतर मात्र म्हणजे साधारण 1-5 महिन्यांनी हा धुराळा खाली बसला आणि मग मात्र तिला खूप पत्र यायला लागली स्त्री वाचकांची की आम्हाला भान आलं आहे, आमचे डोळे मिटलेले होते मांजराच्या पिल्लासारखे, आता ते उघडले आहेत, आम्हालाच आता कळतं आहे की दुय्यमत्व म्हणजे काय असतं हेच आम्हाला कळलेलं नव्हतं, पण आता आम्हाला ते कळलं आहे आणि आता ते कळल्यामुळे आम्ही आमचं दुय्यमत्व दूर करण्याचा प्रयत्न करू, अशी खूप चांगली पत्रं तिला यायला लागली. त्याच्यानंतर तिला अशीही पत्रं यायला लागली स्त्रियांची की आमचं जे झालं ते झालं, आमच्या आईवडिलांनी आम्हाला जसं वाढवलं ते आता काही बदलणं शक्य नाही, पण आम्ही आमच्या मुलींना मात्र आता वेगळ्या पद्धतीने वाढवणार आहोत. आणि मला असं वाटतं की युरोपमधली एक साधारण 20व्या शतकाच्या शेवटची जी तरुण मुलींची पिढी आयांनी वाढवली ती फार जागरूकपणे वाढवली आणि त्याचं श्रेय मला असं वाटतं सिमोन दी बोवाला जायला पाहिजे. नक्कीच जायला पाहिजे. आपल्याला या पुस्तकाबद्दल आणखी जाणून घ्यायचंय, पण वाचाल तर वाचाल मध्ये पुन्हा एक ब्रेक घेऊन आपण परत येऊयात. वाचाल तर वाचाल मध्ये आपण जाणून घेतोय सेकंड सेक्स या एका आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल. करुणा गोखले आपल्या सोबत आहेत. सिमोनचं हे जे पुस्तक आहे हे खऱ्या अर्थाने एकदम वैशिष्ट्यपूर्ण असं पुस्तक आहे. त्यामध्ये अनेक महत्वाची विधानं तिने केलेली आहेत. कोणकोणती महत्वाची विधानं तुम्हाला वाटतात स्त्रीच्या दृष्टीने किंवा या संपूर्ण स्त्री प्रतिमेबद्दल तिने केलेली आहेत? सिमोन असं म्हणाली होती की पुरुष प्रधानतेचा सगळ्यात मोठा तोटा असा झाला की स्त्री तत्कालिकतेच्या गर्तेत पडली. आता तत्कालिकतेच्या गर्ते त्याचा अर्थ की दैनंदिन मनुष्य अस्तित्वासाठी ज्या दैनंदिन गरजा असतात, खाणं पिणं सॉरी स्वयंपाक करणं, स्वच्छता, मुलांचं संगोपन, हे सगळं स्त्रीकडे आलं आणि पुरुषांनी मात्र स्वतःकडे काही चिरकालीन निर्माण करण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवले. त्याचा परिणाम असा झाला की सिमोन म्हणते की जगातलं कुठलंही मोठं धरण स्त्रीने बांधलेलं नाही, जगातली कुठचीही मोठी वास्तू स्त्रीने बांधलेली नाही, जगातला कुठलाही मोठा शास्त्रीय शोध हा स्त्रीच्या नावावर नाही. याचं कारण असं की तिला सगळ्या तात्कालिक गरजा मनुष्य जीवनाच्या अस्तित्वाच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्येच ती जखडली गेल्यामुळे ती काही उदात्त चिरकालीन शाश्वत असं निर्माण करू शकली नाही. आणि हा
पुरुष प्रधानतेचा म्हणूया किंवा स्त्रीच्या दुय्यमत्वाचा म्हणूया, हा एक फार मोठा तोटा स्त्रीला सहन करावा लागला. त्यातलं आणखीन एक विधान यालाच जोडून असं आहे की हे जग पुरुषाचं आहे. याच्यामागे सिमोनचं मत असं होतं की हे जग पुरुषाचं आहे, याचा अर्थ इथल्या सगळ्या व्यवस्था पुरुषांनी निर्माण केल्या आहेत, इथले सगळे धर्म पुरुषांनी निर्माण केलेले आहेत, इथले सगळी शासन व्यवस्था, चूक बरोबरच्या कल्पना, मूल्यव्यवस्था, काय बरोबर काय चूक, काय म्हणजे कर्तृत्व, काय म्हणजे यश, काय म्हणजे चांगलं, हे सगळं पुरुषांनी ठरवलेलं असल्यामुळे या जगाची रचना पुरुषांनी केली आहे. आणि जो रचना करतो तो स्वतःची सोय बघतो. आणि म्हणून या सगळ्या यंत्रणा किंवा ज्या व्यवस्था आहेत पृथ्वी तलावरच्या, त्या सगळ्या पुरुषाची सोय केंद्रीभूत ठेवून केलेल्या आहेत. आणि त्यामुळे स्त्रीला तिथे फार अवघडल्यासारखं होतं. तिच्या गरजा, तिची वैशिष्ट्य ही कुठेच प्रतिबिंबित होत नाही. आणि त्यामुळे हे जग तिला फार गैरसोयीचं आहे. आणि हे खरं आपण रोज दैनंदिन आयुष्याचं पाहत असतो की कर्तृत्वाच्या व्याख्या ह्या पुरुषाच्या कल्पनेप्रमाणे असल्या, त्याच्या जीवन प्रवाहाप्रमाणे असल्यामुळे स्त्रियांची त्याच्यात बसण्याची, फिट होण्याची धडपड असते ती फार काही काही वेळा त्रासदायक असते. कारण की घर पण सांभाळा, मातृत्व पण सांभाळा, कर्तृत्व पण दाखवा, या सगळ्यामध्ये तिची फार प्रचंड गैरसोय होते. तर जेव्हा ही सिमोन म्हणते की हे जग पुरुषाने बनवलं आहे, त्यावेळी तिला हे म्हणायचं असतं की ह्याच्यात स्त्रीच्या सोयींचा किंवा गरजांचा, तिच्या अडचणींचा विचार कुठे झालेला नाही. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की तुम्ही स्वतः खूप चांगल्या लेखिका आहात, तुम्ही स्त्रियांबद्दल, महिलांबद्दल वारंवार लिहिलेलं आहे, पण या पुस्तकाचा अनुवाद करावा असं तुम्हाला काय वाटलं, थोडक्यात सांगा. मला तो फार आवश्यक वाटला. एक स्त्री म्हणून मी, मला माझ्याकडनं समाज अशी का अपेक्षा करतो हे मला जाणून घेणं महत्वाचं वाटलं. आणि जर मी दुय्यम आहे असं जर समाज माझ्याकडनं माझ्याकडे बघून म्हणत असेल, तर त्या दुय्यमत्वातनं बाहेर यायसाठी मला स्वतःला काय करायला पाहिजे, किंवा माझ्या मुलीला वाढवताना मी काय केलं पाहिजे, माझ्या सुनेरशी वागताना मी काय केलं पाहिजे, हे कळायचं असेल तर मला एक सैद्धांतिक बैठक जाणून घेणं फार गरजेचं वाटलं. आणि म्हणून मी सिमोनचं पुस्तक वाचलं, त्याच्यातनं भारावून गेले. आणि मला असं वाटलं की जे मला समजलं आहे आणि जे मला उपयोगी पडलं आहे ते इतर स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनासुद्धा. कारण की मला असं वाटतं सिमोनचं पुस्तक हे फक्त स्त्रियांसाठी नाहीच आहे, ते दोघांसाठी आहे, ते मनुष्य समाजासाठी आहे. तर ते मराठीत आणावं असं मला वाटलं. त्याचवेळी झालं असं की मी स्वतः महिला चळवळीत काम करत होते, पण मी मध्ये 10-12 वर्षापूर्वी खूप आजारी होते आणि मी रोज दैनंदिन पातळीवरती सक्रिय राहणं मला शक्य नव्हतं. मला असं वाटलं की स्त्री चळवळीचं काम जर करायचं असेल तर मी जर सिमोनच्या पुस्तकाचा अनुवाद केला तर ते कदाचित चांगलं योगदान ठरू शकेल, तेच त्यावेळी मला करणं शक्य होतं. आणि म्हणून मी तो अनुवाद केला. पण तो फक्त स्त्रियांसाठी नाही, हे मला पुन्हा आवर्जून सांगा. नक्कीच नक्कीच, हे फक्त स्त्रियांसाठीच नाही आहे, तर प्रत्येक पुरुषांनी किंबहुना प्रत्येक माणसाने वाचायला पाहिजे असंच हे पुस्तक आहे. खूप खूप धन्यवाद, आज वाचाल तर वाचाल मध्ये येऊन तुम्ही आम्हाला एक वेगळा दृष्टिकोन दिलेला आहे आणि एका खूप छान पुस्तकाबद्दल आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल धन्यवाद. वाचाल तर वाचाल मध्ये आपण या आगळ्या वेगळ्या पुस्तकाबद्दल जाणून घेतलंय. या महिला दिनानिमित्त तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा असं आम्ही तुम्हाला सांगू. आज आपण इथेच थांबतोय, पण जाता जाता आपण ऐकणार आहोत कवयित्री नीरजा यांची ही कविता. वाड्याच्या भिंती कोसळताना आत शिरलेल्या वादळ वाऱ्यानं लपेटून घेतलं बायांना. बाया शहारल्या, थोड्या बावरल्या आणि मग बाहेर पडल्या वेगानं, कोंडलेलं आयुष्य मागे टाकून. मनभर पसरलेली काजळी पुसून लख्ख झाल्या बाया. हिरव्यागार शेतातून हुंदडताना लागलेले विहिरीचे तळ नजरेआड करत बाया वाजू लागल्या सुरात मोडलेल्या मणक्याची मुरली. सच्च्या आभाळाचा इवलासा तुकडा हातावर घेऊन बाया पाहत राहिल्या मिटी मिटी. हळूहळू गिरवलं त्यावर नव्या लिपीतलं नवं अक्षर हलक्या हातानं आणि मग हरकल्या बाया. नवी लिपी घेऊन बाया परतल्या वाड्याकडे. तेव्हा उभारल्या जात होत्या पुन्हा एकदा जुन्याच भिंती. बाया दचकल्या क्षणभर, मग हसल्या स्वतःशीच. आदिम अंधाराचा अर्थ उमगलेल्या बाया लिहू लागल्या वेगानं नवं अक्षर जुन्या भिंतीवर. आता भिंती गच्च नव्या नक्षीची नवलाई डोळ्यात साठवत आणि बाया भरात उजेडाचे तुकडे सळसळताना दारात.